मेरा नाम इंद्रनील तारकर है मैं सवी में पढ़ता हूँ और मैं मैम हाई स्कूल में पढ़ता हूँ हम चाहे जितनी भी कोशिश कर ले हम अंग्रेज़ या फिर अमरीकी नहीं बन सकते हैं सिर्फ अपनी भूमि से उकड़ी हुई अप्रूटेड होंगे आउट ऑफ प्लेस एवरीवेयर एट होम नोवेयर ना घर के ना घाट के क्या हम अपना देश बोनसाई लोगों को देंगे बिल्कुल नहीं जय हिंद माय नेम इज वेदांत समीर सावंत आई एम स्टडीिंग इन सेवन स्टैंडर्ड फ्रॉम दंतो सरग विद्यालय मापसा गोवा ऑन दिस ओकेशन ऑफ गोवा रिवोल्यूशन डे आय वुड लाइक टू स्पीक ऑन आवर फेमस गोवन फ्रीडम फायटर टी वी कुन्ना रिस्टाउ दे ब्रेगेंजा कुन्ना the father of Govan nationalism, was born on 1891. He is considered as the leader of Govan Freedom Movement. He had, he had organized the first independent movement to liberate Goa from the Portuguese rule. Because of his efforts, TB was arrested by the Portuguese authorities and was kept in the prison at Fort Aguda later he was deported to the prison at portugal. after a release from portugal, he returned to bombay and formed the goa action committee to help to coordinate goa liberation organization. he had publicized newspaper called free goa because of his effortless contribution. For our motherland, he was called as the father of Goa movement. On this occasion, he breathed last on 20th September 1958. On this occasion of 18 June, I, our Goa Revolution Day, I feel proud to fondly pay homage for our unsung hero. बिकॉज ऑफ हुम टुडे आय कॅन ब्री जय हिंद जय गोमंतक थँक्यू यू नमस्कार माझं नाव समृद्धी आचारी प्रसारक विद्यालय मापसा गोवा सुधा जोशी त्यांना सुधाताई जोशी या नावानं ओळखले जात त्यांचा जन्म एकोणीसशे अठरा सालीत एका प्रियो या खेड्या गावातील चितपवन ब्राह्मण कुटुंबात झाला पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा मुक्त व्हावा म्हणून गोवा काँग्रेसने सत्याग्रह सुरू केले त्यातलं एक अग्रणी नाव होत पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणजे त्यांचे पती मात्र त्यांच्या आजारपणामुळे त्यांना गोव्यात न पाठवता आपण स्वतः गोव्यात येण्याचा निर्णय घेतला ती म्हणजे एका सामान्य स्त्रीने ती सुधाताई जोशी त्यांनी पोलिसांचा छडीमार सहन केला असह्य तुरुंगवास सहन करतानाही त्यांनी उपोषणाला प्रारंभ केले व सरकाराची झोप चुडविली मा अखेरची वर्षाच्या कालावासानंतर त्यांची सुटका झाली मापशा शहरात घडलेली गोष्ट सहा एप्रिल एकोणीसशे असलेल्या मारुतीच्या देवळासमोर संध्याकाळच्या सुमारास सुधाताई काही तरुण मुलांसोबत तेथे ते आली व बाकावर उभी राहून जोरदार उशा दिल्या जय हिंद भारत माता के जय ते ऐकून तिच्या भोवती काही लोक जमले तिने आपल्या भाषणाला सुरुवात केली तेवढ्या एक पोलीस अधिकारी का, काही शिपायां सहित तेथे ते धावत आला व आपल्या हातातील पिस्तूल त्यांच्यावर रोखली व गरजला तुझ भाषण थांब पण ती काय थांबली नाही तिनं आपलं भाषण चालूच ठेवलं पोलीस अधिकाऱ्याने तिला खाली ओढलं व मारहाण करीत पोलीस ठाण्याजवळ नेले ती एकसारखी जय हिंद म्हणून घोषणा करत होती बाजूचे लोक तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले सुधाताईंना अटक करून न्यायाधीशासमोर उभे केले न्यायाधीश म्हणाला तू पुन्हा गोव्यात येणार नाहीस हे कबूल करशील तर मी तुला सोडून देशील तुझा नवरा व मुले यांना तुझी गरज आहे तेव्हा विचार कर यावर क्षणाचाही विचार न करता सुधाताईने उत्तर दिले माझ्या मुलाबाळांची तुम्हाला काळजी नको गोमंतकातील मुले ही माझीच मुले आहे ती पारतंत्र आहे त्यांच्या स्वातंत्र्याचा मी आधी विचार करेन मला शिक्षा होण्यानं गोमंतकातील मुले स्वातंत्र्य होणार असतील तर मी आनंदाने शिक्षा भोगायला तयार आहे तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती खुशाल द्या न्यायाधीशाने सुधाताईंना चौदा सुधा वर्षांची कैदीची शिक्षा फरमावली परंतु त्याच्यानंतर त्या पुण्यातही असताना आपल्या गोव्याला कधी विसरले नाही जय हिंद जय भारत धन्यवाद नमस्कार माझे नाव सना सुधाकर साटेलकर मी हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण गोवा हा भारताचा अविभाज्य भाग असून सुद्धा स्वतंत्र होऊ शकला नव्हता गोवा दमन आणि दीव स्वराज्यात यावेत म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सत्याग्रहाचे आणि संघर्षाचे अस्त्र उचलावे लागले संघर्ष गोवा मुक्तीसाठी संघर्ष पोर्तुगीज मुक्त होण्यासाठी आणि या मुक्ती संघर्षाची नांदी अठरा जून एकोणीसशेचाळीस रोजी झाली डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले गेले डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यात विश्रांतीसाठी आले होते त्यांच्यासारखा सारखा गोव्यात आला आहे हे समजताच गोमंतकीय राजकीय कार्यकर्ते त्यांना भेटू लागले त्यांच्याकडून जेव्हा लोहियांना गोव्यातील भीषण हुकुमशाही राजवटीची कल्पना आली तेव्हा मात्र ते आपली विश्रांती विसरले त्यांच्यातील क्रांतिकारक जागा झाला आणि त्यांनी भाषण बंदीचा हुकूम मोडून गोवा मुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले वर्ष एकोणीसशे शेचाळीस अठरा जून उगवला तो मंगळवार होता तो दिवस काहीतरी अगम्य अतर्क स्फूर्तिकारक मंगल असे घेऊन उगवला त्या दिवशी जोरदार पाऊस पडत होता जणू तोही या दिवसाचा साक्षीदार बनला साडेचारशे वर्षे गोव्यातील जनमानसाने या दिवसाची वाट पाहिली होती त्या दिवशी गोव्यातील विविध भागातून लोक मडगावला जमले होते कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया संध्याकाळी साडेचार वाजता मडगाव शहरात मध्यभागी असलेल्या चर्चजवळच्या पटांगणात पोलीस चौकीच्या जवळ सालाझाडच्या हुकुमशाही राजवटीतील सभाबंदी व भाषणबंदी निर्बंध मोडणार होते आणि तो पराक्रम डोळे भरून पाहावा म्हणून लोकांची अफाट गर्दी जमली होती धवल पोशाखातील लोहिया घोडागाडीतून गाडीतून उतरताच जनसमुदायातून जय जयकाराच्या गर्जना उडाल्या हे दृश्य पाहून कॅप्टन मिराद आणि काही पुलीस पुढे सरसावले कॅप्टन मिराने लोहियांना खडसावून सांगितले भाषण बंद कर नाही तर मी तुझ्यावर गोळी झाडील हे दृश्य ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांचे श्वास रोखले होते पण डॉक्टर राम मनोहर लोहियांनी अंगावरची माती झटकावी त्याप्रमाणे कॅप्टन मिरांचा पिस्तुलदारी हात झटकला लोहियांच्या या निर्भय कृतीने तेथे जमलेल्या लोकांना सामर्थ्य दिले त्यांचे नैतिक बल वाढविले तिथल्या कित्येक महिला सुद्धा ध्येयाने पुढे सरसावल्या सहस्रावधी मुखातून जय जयकाराच्या गर्जन आवडाल्या लोहियाना मात्र त्या दिवशी अटक करण्यात आली तर अशा तऱ्हेने डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात स्वातंत्र्य लढ्याची क्रांतीज्योत पेटवली वंदे मातरम जय गोमंतक